नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आज आपण साबुदाना कुरडईची रेसिपी पाहणार आहोत. अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे, अगदी सहज, कुणालाही जमल एवढ्या ह्या सोप्या आहे. आणि ह्या कुरड्या आपण बनवून वर्ष ते 2 वर्ष आरामात स्टोअर करून ठेवू शकतो. तर तळल्यानंतर पहा, कुरडई काय मस्त अशी दुप्पट तिप्पट फुललेली आहे, अगदी पांढऱ्या शुभ्र तयार होतात ह्या कुरडया. आणि ह्या कुरड्या तयार करण्यासाठी आपण जो चीक तयार करणार आहोत तो आपल्याला शिजवायचीसुद्धा गरज नाही आहे, इतक्या सोप्या ह्या कुरडया आहे. पहिल्याच वेळेत जरी तुम्ही ह्या ट्राय केल्या तरीही अजिबात बिघडणार नाही. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे रेसिपीला 1 लाईक नक्की करून द्या. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. साबुदाना कुरडई बनवण्यासाठी या ठिकाणी एक मोठी वाटी भरून मी एवढा साबुदाना घेतलेला आहे. तर वजनी म्हणाल तर हा 1/2 किलोच्या एवढ्या प्रमाणात हा साबुदाना आहे. तर तुम्हाला किती जास्त प्रमाणात करायचे आहे त्यानुसार तेवढा साबुदाना तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर हा साबुदाना आपल्याला छान 2 पाण्याने चोळून चोळून धुवून काढायचा आहे, कारण साबुदाण्यामध्ये बरंचसं स्टार्च असतात. हे साबुदाणे आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर हा साबुदाना आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचा आहे. तर साबुदाना कुरडई बनवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणाल तर इथे आपण जो साबुदाना आहे हा कसा भिजवायचा, तर हा साबुदाना आपल्याला थोडासा मऊसूद भिजवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला साधारणतः साबुदाण्याच्या वरती 1 इंच पाणी वरती राहील एवढं पाणी आपल्याला यावरती ठेवायचं आहे. पाणी थोडं जास्त झालं तरीही चालेल, कारण आपल्याला ह्याचा चीक तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला हा एकदम मऊसूद असा भिजवून घ्यायचा आहे. तर आता इथे 5 ते 6 तास झालेले आहे, साबुदाणा आपला छान भिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्याला हा साबुदाना मऊसूद भिजवून तयार झालेला आहे. तर या पद्धतीचा माझा साबुदाना मस्त असा भिजलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला साबुदाना अजून थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. तर आता यात मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि हा साबुदाना पुन्हा एकदा छान असा मोकळा करून घेणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता जो माझा साबुदाना आहे हा थोडासा चिकटसर आहे. तर आपल्याला अशाच पद्धतीचा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला एक पातेलभर एवढं कडकडीत गरम पाणी घ्यायचं आहे, म्हणजे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे आणि उकळलेलं पाणी या साबुदाण्यामध्ये भिजवायला टाकायचं आहे, म्हणजे आपला जो साबुदाणा आहे हा अजून मस्त असा मऊसूद तयार होईल. तर अगोदर आपल्याला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे आणि लगेचच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला उकळलेलं पाणी या साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी पुन्हा एकदा सांगत आहे, इथं आपल्याला साधं पाणी किंवा थंड पाणी न वापरता आपल्याला कडकडीत उकळलेलंच पाणी हा साबुदाणा भिजवण्यासाठी वापरायचं आहे. तर पाणी मी छान असं कडकडीत उकळवून घेतलेलं आहे. आता उकळलेलं पाणी या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर साबुदाणा पूर्णपणे भिजेल किंवा त्यावरती थोडंसं पाणी शिल्लक राहील एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर आता हा पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊया, कारण आपण यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे. तर त्यासाठी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हा पुन्हा एकदा 5 ते 6 तासासाठी किंवा रात्रभरासाठीसुद्धा तुम्ही हा असाच ठेवू शकता. त्यामुळे आपला जो साबुदाणा आहे अजूनच मऊसूद आणि चिकटसर तयार होईल. तर साबुदाण्याच्या कुरडया बनवण्यासाठी हा जो साबुदाणा आपण भिजवलेला आहे तो आपल्याला थोडासा चिकटसर भिजवून घ्यायचा आहे, मोकळा अजिबात भिजवायचा नाहीतर त्याचा चीक व्यवस्थित पडणार नाही. आता मी पुन्हा एकदा हा साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून हा आता मी रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहे. रात्रभरासाठी भिजला तर आपल्या साबुदाण्यामध्ये भरपूर सारा चीक निघेल, त्यासाठी हा रात्रभरासाठी मी भिजत ठेवणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे पाहू शकता साबुदाण्याने जेवढं आपण पाणी टाकलेलं होतं हे पूर्णपणे साबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे, पूर्णपणे ऍब्झॉर्ब झालेलं आहे. तर आता हा साबुदाणा तुम्हाला मी दाखवते. तर ह्या पद्धतीचा आपला जो साबुदाणा आहे हा मस्त असा भिजला गेलेला आहे, अगदी चिकटसर साबुदाणा आपल्याला भिजवायचा आहे साबुदाणा कुरडई बनवण्यासाठी. पुन्हा एकदा मोकळा करून घेऊया आणि त्यानंतर हा साबुदाणा आपल्याला पुरणाच्या ज्या चाळणीवर आहे त्याने छान असं याचं चीक तयार करून घ्यायचं आहे. तर मिक्सरला हा फिरला जात नाही, तर त्यासाठी आपल्याला पुरणयंत्र असेल तर पुरणयंत्रामध्ये तुम्ही बारीक करू शकता, किंवा अशा पद्धतीची पुरण दळण्याची जी चाळण असते त्यावरती हा साबुदाणा टाकून आपल्याला याचा चीक तयार करायचा आहे. आता थोडा थोडा साबुदाणा घ्यायचा आणि त्यानंतर इथे मी तांब्या घेतलेला आहे किंवा एखादं सपाट तळाचं जे भांडं असेल ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याने हा प्रेस करत करत याचा चीक आपल्याला तयार करायचा आहे. तर साबुदाणा कुरडई बनवत असताना ही थोडीशी वेळखाऊ प्रोसेस आहे, परंतु आपला जो साबुदाणा जर व्यवस्थित भिजला असेल तर अजिबात जास्त वेळ लागत नाही. जर साबुदाणा थोडासा कडकसर किंवा पाणी कमी जर राहिलं साबुदाण्यामध्ये तर हे चीक तयार करायला थोडासा वेळ जास्त लाग
त्यासाठी साबुदाणा कुरडई करत असताना फक्त आपल्याला ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला साबुदाणा व्यवस्थित भिजणं फार गरजेचं आहे. कारण साबुदाणा कुरडई बनवत असताना वेगळं आपल्याला काहीही करायचं नाही, फक्त साबुदाणा भिजवून आणि त्याचा चीक तयार करून त्याच्या आपण कुरडया तयार करणार आहोत. या कुरडया बनवण्यासाठी आपण जो चीक तयार करणार आहोत तो आपल्याला शिजवायचीसुद्धा गरज नाही. तर चीक पहा अशा पद्धतीचा माझा तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने मी थोडं थोडा साबुदाणा घेऊन त्याचा मस्त असा चीक तयार करून घेऊया. तर इथे सर्व साबुदाण्याचा चीक माझा इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय पांढरा शुभ्र मस्त असा हा चीक मी इथे तयार केलेला आहे. तर हा शिजवण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि मीठ टाकण्याचीसुद्धा आवश्यकता नाही, कारण सुरुवातीला मीठ घातलेलं होतं. त्यानंतर आपल्याला इथे चकलीचा साचा घ्यायचा आहे. त्यामध्ये शेवची जी प्लेट आहे ती आपल्याला अगोदर घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा चीक आपल्याला भरून घ्यायचा आहे. झाकण लावून आपण आता लगेचच याच्या कुरडया तयार करून घेऊया. कितपत जाडसर, कितपत पातळसर किंवा एक वेड्याच्या दोन वेड्याच्या जशा कुरडया तुम्हाला बनवायच्या असतील तशा कुरडया तुम्ही इथे बनवून घेऊ शकता. तर आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा कुरडया आपल्या तयार होत आहे. अतिशय पांढऱ्या शुभ्र आणि अजिबात कुठेही तुटत नाही. चीक न शिजवताच आपण ह्या कुरडया बनवत आहोत तरी ह्या कुरडया मस्त अशा तयार होत आहे. तर ह्या कुरडया मी आता सर्व बनवून घेणार आहे आणि त्यानंतर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर 1 दिवस पंख्याखाली सुकवून घ्या आणि त्यानंतर 1 दिवस तरी यांना ऊन दाखवा. कारण ह्या कुरडया आपल्याला वर्ष ते 2 वर्षे स्टोअर करून ठेवायच्या असल्यामुळे यांना 1 दिवस तरी ऊन दाखवणं गरजेचं आहे. तर इथे मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या कुरडया वाळून घेतलेल्या आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र ह्या कुरडया तयार झालेल्या आहे. अतिशय सोप्या अशा ह्या कुरडया आहे बनवायला, अगदी कोणीही बनवू शकतं इतक्या सोप्या आहे. तर ह्या कुरडया तुम्ही वर्ष ते 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये भरून मस्त अशा स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा तळून खाऊ शकता. आता काही कुरडया मी तुम्हाला तळून दाखवते. आता त्यासाठी तेल जे आहे ते मी छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे. तर तुम्ही पाहू शकता काय मस्त अशी पांढरी शुभ्र आणि दुप्पट तिप्पट त्यापेक्षाही जास्त ही कुरडई फुललेली आहे. अतिशय मस्त अशी ही कुरडई तयार झालेली आहे. तर ही रेसिपी घरी एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. उन्हाळी वाळवण्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे, तर त्यासुद्धा नक्की पहा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.